पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे गावातील आणि परिसरातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून युवक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराजे जाधव यांनी संगमेश्वर बाजारची सुरुवात केली. या संगमेश्वर बाजारचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर नुकताच करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सच्या अटी नियमांचं पालन करून साध्या पद्धतीने बाजारचे उद्घाटन करण्यात आले. अगदी निवडक आणि स्वच्छ किराणा माल माफक दरामध्ये दुधोंडी आणि परिसरातील नागरिक माता भगिनी यांच्याकरिता उपलब्ध केला आहे. दुधोंडी गावच्या नागरिकांनी कोणत्याही खरेदीला आता पलूस, सांगली, कराड आणि कोल्हापूरला जायची गरज नाही. सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली दुधोंडी येथे संगमेश्वर बाजारमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या धान्ये, डाळी, सर्व प्रकारची तेले, मसाले, लोणचे, पापड, विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी, लहान मुलांची खेळणी, सर्व प्रकारचे कपडे यांचा सहभाग असल्यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी खरेदी करण्याकरिता मदत होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता नागरिक आणि माता भगिनी संगमेश्वर बाजारला पसंती देताना पाहाव्यास मिळतात. शिवाजीराजे जाधव यांनी सेवाभावी वृत्तीने अगदी माफक दरामध्ये बाजारची सेवा उपलब्ध केली आहे. त्याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संगमेश्वर बाजारच्या व्यवस्थापिका सौ वर्षा शिवाजीराजे जाधव यांनी सी न्यूजशी बोलताना केले. वर्षा शिवाजीराजे जाधव, दुधंदी. आम्ही नव्यानेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संगमेश्वर बाजार सुरू केला आहे. हा संगमेश्वर बाजार पाण्याच्या टाकीजवळ आहे. आपल्या संगमेश्वर बाजारमध्ये गृह उपयोगी सर्व साहित्य, लहान मुलांचे कपडे, लहान मुलांची खेळणी, साड्या, फॅन्सी, सर्व आकर्षक उत्तम दर्जाचे सर्व काही प्रकारचे माल मिळेल. तिथे आपल्याला कोणत्याही वस्तूची कमतरता भासणार नाही. आपल्याला सांगली, कोल्हापूर, कराड वगैरे कुठे जाण्याची गरज नाही. हे सर्व काही आकर्षक माफक दरात मिळण्याचे एक नऊ ठिकाण म्हणजे संगमेश्वर बाजार आम्ही सुरू केला आहे. या संधीचा आपण जरूर फायदा घ्यावा, संधीचं सोनं करावं, इकडे तिकडे भटकत बसण्यापेक्षा संगमेश्वर बाजारमध्ये यावं. आवश्यक आपल्याला हवी तशी खरेदी करून माफक दरात आपल्याला ह्या संधीचा फायदा करून घ्यावा.